अमरावती शहरात राहणाऱ्या गरीब बेघर गरजू भाडेकरूंना घरकुलचे घरे बांधून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. इरविन चौकापासून मोर्चाला सुरुवात होऊन हजारो महिला मोर्चात सहभागी झाल्यात. स्टॅम्प पेपरवर अर्ज करण्याचे आयोजकांनी सांगितल्याने मुद्रांक विक्रेत्याकडून हजारो स्टॅम्पचा खप झाल्याचे दिसून आलेत. रोजगारासाठी तसेच मुलांच्या भवितव्यासाठी ग्रामीण भागात राहणाऱ्या हजारो कुटुंबियांनी शहराकडे धाव घेतल्याने शहरात अनेक कुटुंब भाड्याने राहून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र अद्यापही त्यांना कायमची जागा किंवा घरकुलाचा लाभ मिळाला नाही. अशात वंचित बहुजन आघाडी वतीने शहरातील शेकडो बेघर भाडेकरू नागरिकांची यादी करून अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या. प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. शेवटी आर्थिक दृष्ट्या दुर्बल गरीब बेघर गरजूंना व भाडेकरूंना सरकारी जागेवर जागा उपलब्ध करून घरकुलाची घरे बांधून देण्यात यावी या मागणीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी आझाद समाज पार्टीसह भीम ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने हजारो कार्यकर्त्यांचा मोर्चा धडकला. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना पंडित अभिनंदन उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना भूमीही घरकुलस पात्र लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून देते. ही योजना शहरात सुद्धा लागू करावी. तेलंगणा राज्याप्रमाणे 2 BHK फ्लॅट उपलब्ध करून देण्यात यावे यासह अनेक मागण्या धरत जोरदार निदर्शने देण्यात आली. बेबीनंदा देवी संतोष कोरा, मी भाड्याने राहते म्हणून आलेली आहे. याने कुपन दिलेले आहे. हे आम्ही इथून कलेक्टर ऑफिस जोडून स्टॅम्प आणले. स्टॅम्पवर 100 रुपये स्टॅम्पचा खर्च केला. त्याच्यावर सही शिक्का घेतला. ते इथं सबमिट करायसाठी आलेलो आहे. आम्हाला भाडेकरू आहे. आम्ही भाडं देऊ थकून गेलो. आमच्या जवळ आता पैसे नाही आहे भाडं द्यायला. मग आम्हाला जागा पाहिजे. याच्यासाठी आम्ही आलो आहे. शीतल योगेश रताडे आहे. आम्ही 20-25 वर्षापासून भाड्याने राहत आहे. आम्हाला खूप प्रॉब्लेम होते. घर मालकापासून प्रॉब्लेम होते. कोणी मुलांना बाळांना खेळू नाही देत, त्याचा प्रॉब्लेम होते. पण आम्हाला जागा मिळत नाही आहे. फॉर्म टाकले तर कॅन्सल होत आहे. तर हे कशामुळे होत आहे? मीटिंग झाली, आम्हाला स्टॅम्प ठेवायला लागला, तारखा देतात. आम्हाला जागा मिळाली पाहिजे ना. हा आमचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे. 100 रुपयाचा स्टॅम्प सांगितलं. कलेक्टर ऑफिसला त्यांनी ते बोलले आम्हाला. यावेळी प्रचंड घोषणा देण्यात आल्या. स्टॅम्प पेपरवर अर्ज करण्याच्या आयोजकांनी सांगितल्याने हजारो महिलांनी मुद्रांक विभागातून हजारो स्टॅम्प पेपरची खरेदी करून आयोजकांकडे स्टॅम्प पेपर गोळा केलेत. अशात मुद्रांक विभागात स्टॅम्प पेपर शिल्लक राहिले नाही. एवढा खप स्टॅम्प पेपरचा झाला. आता प्रशासन महिलांना जागा घरकुल उपलब्ध करून देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.